तयारी झाली आहे का? आपल्याला काय करायची तयारी? नाहीतरी सगळी तयारी तुषार दादा स्वतः कर. नाही ग, त्या झंप्याचा तो अर्धान पैलवान आहे ना, पाहून आले त्याला मी असा बैलासारखा. त्याच्या समोर आपला तुषार दादा म्हणजे कराटे खेळणारी मुलं लुकडी असली ना तरी. ते माहितीये रे मला, तरी पण तुषार दादा म्हणजे. एक मिनिट, तुला नक्की काय म्हणायचं? ते मला माहितीये. हे काय आहे? अगं माझा मामा ना डॉक्टर आहे बर. तो म्हंटला की एक गोळी पुरेल. एक गोळी पुरे म्हणजे? सगळ्यांसमोर कस सांगू मी? बर मग कानात सांग. अय्या म्हणजे हिला ना काही कळतच नाही. अग म्हणजे जमल गोटा. तो कशासाठी? कळाटेवाल्यासाठी. पण का? अरे त्या कळाटेवाल्याने आपल्या उमेश दादाला धोपटलं तर? तर काय? उमेश दादा दुसऱ्या दिवशी माझी धुलाई करणार. अरे पण त्या कळाटेवाल्याला जमल गोटा देणार कसा? चिंतन. तो कळाटेवाला रोज सकाळी काय पितो? दूध. कवे दूध कोण देतात? म्हैस. दूधवाला भैया. मंजू मला ह्याच्यातले एक तरी लाडू दे ना ग. तुला माहितीये ना त्याच्यात काय येते? पण तुला एक तरी लाडू माझ्यासाठी ठेवता नाही आला. आता जरा गप्पा बस. हे लाडू तू नेऊन देणार आहेस का? का म्हणजे काय? तू देणार आहेस की नाही नेऊन? देतो ग, पण मी काय म्हणतो, एक गोळी पुरली. हो, एका लाडवाला एक गोळी झालं. फक्त एकच गोळी? मग किती? अग दादा घालायच्या होत्यास म्हणजे. तुषाला दूध पोचलंय ना? पोचलंय. आता येण्यापूर्वीच दिलंय एक ग्लास. आणि जमल गोटा ती किती दिलास? सगळा. काय ग, लाडू दिलेस की नाही? हो कालच दिले आणि सांगितलं फाईट होण्यापूर्वी खा, ताकद येते. काय ग, चिनू कुठे दिसत नाही? चिनूने पण खाल्ला त्यातला एक लाडू. ये माझ्या समोर येतो. ये ओ झाडू कराटेवाले, असं झाडू मारत राहणार आहात की दोन हात बी करणार आहात? दोन हात? दोन दात पाडून टाकीन. हाड राहतील का जागेवरती? असे बोलणारे भरपूर बघितलेत, कळलं? असं मग होऊनच जाऊ दे दोन हात. ये